न्यूज हाक तुमची साद आमची। दिंडोरी तालुक्यात सागपाडा अंबाणेर येथे मिरची पिकाची उत्पन्नापेक्षा खर्च जास्त। दिंडोरी तालुका हा द्राक्ष उत्पादक तालुका म्हणून संबोधला जाणारा तालुका असून काही जण यास द्राक्ष पंढरी म्हणून सुद्धा ओळखतात। तालुक्याला नाव जरी द्राक्ष पंढरी असले तरी आता हळूहळू शेतकरी आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कोणत्या पिकातून मिळेल याची गोळाबेरीज करून शेतकरी नवनवीन पिके घेत असताना दिसतात। असेच सागपाडा अंबाणेर येथील शेतकरी संपतराव चौरे यांनी 6व्या बिघात लवंगी मिरचीची लागवड केली। मिरची लागवडीपासून ते मिरची पीक काढणीपर्यंत खर्च 70 ते 80 हजार रुपये झाला असून 1 क्विंटल मिरची काढणीसाठी 200 रुपये प्रमाणे 10 मजूर, 1 क्विंटल मिरची काढणीची म्हणजे 19 हजार रुपये मजुरी व औषध 28 ते 29 हजार रुपये खर्च येत असून मिरचीला सुरत कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 ते 30 हजार रुपये बाजारभाव मिळत असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने शेती सोडता येत नाही आणि करताही येत नसल्याची भावना तरुण शेतकरी राहुल संपत चौरे यांनी व्यक्त केली। आता 1 बिघा मिरची लावली आहे, जवळपास 80 हजार रुपये खर्च झालाय आणि प्रत्येक तोड्याला 30 माणसं जवळपास खुडायला आहे 200 रुपये रोज, म्हणजे 6 हजार रुपये रोज चालू आहे त्यांना आणि मार्केट सध्या आहे 25 ते 20 रुपये किलो, त्याच्यामुळे आता तोटे घालून धंदा आहे पण मग काय आता परंपरा सोडता येत नाही जुनी, त्याच्यामुळे चालू आहे आता। आपण बघत आहात रेनबो न्यूज हाक तुमची साद आमची।